हाय हॅलो नमस्कार. आपण पाहायला सुरू केले इन्स्पायरिंग यू हे आपलं हक्काचं यूट्यूब चॅनल आणि आज मी तुम्हाला अतिशय एक महत्त्वाचा कंटेंट जो आपल्या मेमरी संदर्भात आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. थंबनेल तुम्ही पाहिले, टायटल खूप इंटरेस्टिंग आहे की का खरंच आपल्या डोक्यामध्ये डिलीट नावाचा ऑप्शन आहे का, किंवा आपण आपल्याला एखादा आलेला अनुभव, एखादी आठवण आपल्या मेमरीमधून, आपल्या मेंदूमधून डिलीट करू शकतो का. आणि जर असं आपण करू शकत नाही तर आपण विसरतो म्हणजे नक्की काय होतं, याबद्दल आज मी तुमच्यासोबत चर्चा करतोय. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि खूप माहितीपूर्ण होणार आहे, सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. आपला जो ब्रेन आहे, आपल्या जे ब्रेनचे बेसिक दोन फंक्शन आहेत आणि दोनच फंक्शन आहेत, असं काही नाही की आपल्या एखादं मोबाईलसारखं लेटेस्ट व्हर्जन येत राहतं आणि त्यात खूप सारे फंक्शन आहेत, वेगवेगळे फंक्शन आहेत, असं काही नाही. फक्त आपल्या मेमरीमध्ये दोन फंक्शन आहेत. किती? दोन. आता ते कोणते मी सांगतो. एक आहे हे स्टोअर आणि दुसरं आहे रिकॉल. म्हणजे काय, आपल्या मेमरीमध्ये हे दोनच फंक्शन आहेत. वन, यू कॅन स्टोअर द थिंग्स अँड टू, यू कॅन रिकॉल इट. देर इज नो अदर एनी ऑप्शन इन आर मेमरी. मग हा राहिला प्रश्न हा की मग आपण विसरतो म्हणजे नक्की काय होतं. जर आपल्या डोक्यात जर डिलीट हा ऑप्शनच नसेल, डिलीट ही ऑप्शन नाही, हा काय म्हणतो आपण त्याला, हे फंक्शनच नाही आहे, तर आपण विसरतो म्हणजे काय होतं. तर बेसिकली आपण जर अभ्यास केला, आपल्या ब्रेनचं एक नॅचरल वे ऑफ वर्किंग आहे आणि त्या नॅचरल वे ऑफ वर्किंगमध्ये एक SOP आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे, एक स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे की एखादी घटना जर घडली आपल्या जीवनात तर आपला ब्रेन जो आहे तो नॅचरली त्याला कॅटेगराईज करतो. आता किती गोष्टींमध्ये कॅटेगराईज करतो, तर तीन कॅटेगरीमध्ये ह्याला क्लासिफाय करतो. एक असतं शॉर्ट टर्म मेमरी, म्हणजे ही मेमरी जी आहे ते 24 तास ते एक आठवडा किंवा एक 3 महिने मॅक्स लक्षात राहू शकते, अशा सेक्टरमध्ये, अशा सेगमेंटमध्ये आपला ब्रेन त्याला क्लासिफाय करतो. दुसरं असतं मीडियम टर्म मेमरी. आता ही मीडियम टर्म मेमरी काय असते, तर ही 3 मंथ्स 2-3 इयर्स वगैरे लक्षात राहू शकते अशी एखादी घटना असते, त्याला आपण मीडियम टर्म मेमरीमध्ये घेतो. तर तिसरी जी कॅटेगरी आहे ही सगळ्यात भन्नाट आणि लाईफ लाँग कॅटेगरी आहे, त्याला आपण म्हणतो लॉंग टर्म कॅटेगरी. काय म्हणतो? लॉंग टर्म. आता ही लॉंग टर्म मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी आणि मीडियम टर्म मेमरी, ह्या अशा ज्या 3 मेमरी आहेत, ह्या तिन्ही मेमरीत मिळून आपल्याला ती गोष्ट लक्षात राहणार आहे का, किंवा आपण ती विसरणार आहे, किंवा ती लाईफ लॉंग लक्षात राहणार आहे, लॉंग टर्म राहणार आहे, मीडियम टर्म राहणार आहे का, शॉर्ट टर्म राहणार आहे, हे आपलं ठरतं. आता समजा उदाहरणार्थ आज आहे 27 जुलै आणि 21 जुलैला मी सकाळी काय ब्रेकफास्ट केला होता, कुठला ड्रेस घातला होता, त्या दिवशीच्या मी मायनर कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या, हे मला 7 दिवसापूर्वी घडलेलं काहीही आत्ता माझ्या लक्षात नाही आहे. पण समजा माझा जो बर्थडे होता 7 सप्टेंबर 2023ला, तर त्या दिवशी मी कोणता ड्रेस घातला होता, काय खाल्लं होतं, ब्रेकफास्ट काय होता, डिनर काय होतं, लंच काय होतं, कुणाकुणाचे फोन आले, कुणाकुणाचे मेसेज आले, आय रिमेंबर एव्हरीथिंग. कारण का, 7 सप्टेंबर ही माझी बर्थडे आहे, सो त्या दिवशीचं जी तारीख आहे ती माझ्या मीडियम टर्म मेमरीमध्ये गेली. कशात गेली? मीडियम टर्म मेमरीमध्ये. म्हणजे ती बऱ्याच काळ माझ्या लक्षात राहील, साधारणतः 2-3 वर्षे लक्षात राहील. पण समजा असे मी आत्तापर्यंत 7-8 बर्थडे सेलिब्रेट केले, तर त्यातला 3 वर्षापूर्वीचा 4 वर्षापूर्वीचा बर्थडे माझ्या लक्षात नाही. पण समजा एखाद्या बर्थडेला मी एखादी मोठी कार घेतली, बाईक घेतली, लॅपटॉप घेतला, एखादा मोठा मोबाईल घेतला, एखादं मोठं शॉपिंग केले, तर ती गोष्ट माझ्या लाईफ लाँग लक्षात राहील. तर असं असतं म्हणजे ते की ती घटना किती महत्त्वाची आहे त्याच्यावरून आपला ब्रेन जो आहे तो त्याला काय करतो, शॉर्ट टर्म मेमरी, मीडियम टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरीवर कॅटेगराईज करतो. मग राहिला प्रश्न हा की आपण विसरतो म्हणजे काय, कारण डिलीट हा ऑप्शन आहे का आणि विसरतो म्हणजे काय, या दोन गोष्टीवर आपण चर्चा करणार आहे. तर जेव्हा आपण एखादी गोष्ट शॉर्ट टर्म मेमरीवर घेतो तेव्हा त्याची व्हॅलिडिटी ठरलेली असते त्यावेळेला एक्सपायर होऊन जाते. म्हणजे आज सकाळी मी ब्रेकफास्ट केलं की नाही हे लंच होईपर्यंतच त्याचं व्हॅलिडिटी आहे. त्याच्यानंतर एकदा का मी लंच केलं की मी ब्रेकफास्ट केला होता का नाही केला ह्याला काहीही अर्थ राहत नाही आहे. किंवा आज मी दिवसभरात जी रुटीन कामं केली ती केली का नाही हे तेवढ्या दिवसापुरतंच त्याचं महत्त्व आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं काही व्हॅल्यू नाही. सो ज्या गोष्टी आपण ठेवताना शॉर्ट टर्म मेमरीवर ठेवतो त्या ऑटोमॅटिकली एक्सपायर होतात आणि त्या आपल्या मेमरीतून व्हॅनिश होतात. हा मेमरी क्लिअर करायचा एक नॅचरल वे आहे आपल्या ब्रेनचा, जो कमी महत्त्वाच्या मेमरी आहेत त्या क्लिअर अप करून टाकतो आणि ज्या मीडियम आणि लॉंग टर्म मेमरी आहेत त्या 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 सेगमेंटमध्ये कॅटेगराईज करतो. मग आता विसरतो म्हणजे काय, ते किती महत्त्वाची गोष्ट आहे. समजा तुम्हाला वाटलं की तुम्ही चावी कुठे ठेवले हे तुमच्या डोक्यातून डिलीट झाले, तर ॲक्च्युली ते तसं झालेलं नसतं. त्याचं झालेलं काय असतं की तुम्ही जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला एखादी वस्तू ठेवता तेव्हा तुम्ही त्याला व्यवस्थित टॅगिंग केलेलं असतं किंवा व्यवस्थित त्याला
मार्क केलेलं नसतं. सो तुमच्या मेमरीमध्ये, तुमच्या ब्रेनमध्ये ज्या अनेक घटना स्टोर आहेत त्या ती हरवून जाते, म्हणजे ती डिलीट झालेली नसते. तुम्ही पहा, कधी कधी असंही होतं की काही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या विसरतात, पण काही काळानंतर परत लक्षात येतात, म्हणजे त्या डिलीट झालेल्या नसतात. डिलीट झाल्या असतात तर ते कधीच लक्षात आली नसती. आता दुसरा प्रश्न हा की मग मला एखादी गोष्ट डिलीट करता येते. आपल्याला एक कोणतीही गोष्ट आपल्या मेमरीमधून डिलीट करता येत नाही. हाऊ आय टेल यू, जर असं असतं तर मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मार्क केल्या असत्या आणि त्याला शिफ्ट डिलीट मारलं असतं. आपण आपल्या आयुष्यातली कोणतीही घटना विसरू शकत नाही, ती डिलीट करू शकत नाही. हां, त्या आपल्या मेमरीच्या कप्प्यातून त्याला बाहेर काढून त्याला रिकॉल करणं आपण टाळतो, पण ती मेमरीतून व्हॅनिश होत नाही, जर ती मीडियम टर्मवर असेल किंवा लॉंग टर्मवर असेल. तर मग आपल्याला समजा, मला असं वाटलं की मी आज बँकेत एक चेक दिला आहे, तो 1 लाखाचा चेक आहे आणि तो मला विसरून जायचा आहे, तो माझ्या डोक्यातून डिलीट करायचा, शक्य आहे का? नाही. किंवा मी आज ऑफिसला जाताना माझी बाईक घेऊन गेलं आणि ती माझ्या डोक्यातून डिलीट करायची, असं शक्य नाही. म्हणजे काय की आपण आपल्या मेमरीतून, आपल्या ब्रेनमधून कोणतीही गोष्ट जाणीवपूर्वक डिलीट करू शकत नाही. आपल्या ब्रेनचे, मी जसं म्हणालो, दोनच फंक्शन आहेत, एक स्टोअर आणि रिकॉल. आणि स्टोअर करताना समजा तुम्हाला वाटलं की तुमचा स्वभाव विसरभोळ आहे, तुम्ही सारखं सारखं एखादी गोष्ट विसरता, तर त्याचं सिम्पल कारण असं आहे की तुम्ही विसरता कारण त्या गोष्टीला तुमच्या मेमरीने लो प्रायोरिटीवर ठेवले. तुम्ही कधीतरी एखाद्याला 10,000 रुपये द्या आणि विसरून जाल का? नाही. तुम्ही एखादी महत्त्वाची वस्तू कुठेतरी ठेवा ती विसरून जाल का? नाही. कारण तुम्ही जेव्हा त्याला लॉंग टर्म मेमरीवर घेता किंवा तुम्ही जेव्हा त्याला हाय प्रायोरिटी देता तेव्हा ती तुमच्या मेंदू जो आहे तो ऑटोमॅटिकली लॉंग टर्म मेमरीवर घेतो, मीडियम टर्म मेमरीवर घेतो. सो ज्या गोष्टी शॉर्ट टर्मवर आहेत त्या व्हॅनिश होतात, मीडियम टर्मवर आहेत त्या व्हॅनिश होतात, पण ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, खूप स्पेशल आहेत, त्या लॉंग टर्मवर जातात आणि आयुष्यभरासाठी लक्षात राहतात. म्हणून मी म्हणतो की तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या डोक्यातून एखादी घटना डिलीट करता येते, तर तसं बिलकुल नाही. म्हणजेच काय की आपल्या मेंदूमध्ये फक्त दोनच ऑप्शन आहेत, एक स्टोअर आणि रिकॉल. तुम्ही विसरभूळ असाल तर तुम्ही स्टोअर करताना त्याची व्यवस्थित काळजी घ्या. दॅट्स ऑल.